आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आमदार जोल्ले यांच्यामुळेच बोरगाव नगरीचा विकास. आमदार जोल्ले यांच्या विजयासाठी जीवाचे रान करणार सुनील पाटील नांगरे. आमदार जोल्ले यांच्यामुळेच बोरगाव नगरीचा सर्वांगीण विकास झाला असून त्यांच्या विजयासाठी जीवाचे रान करणार असल्याची घोषणा भाजप नेते सुनील पाटील नांगरे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी केली. यावेळी महानकारी न्यूजशी बोलताना सुनील पाटील नांगरे म्हणाले, आमदार शशिकला जोल्ले यांनी निवडून आल्यानंतर 5 वर्षात बोरगाव नगरीतील सर्वसामान्यांच्या अडीअडचणी ओळखून विकास कामाचा डोंगर रचला. अनेक वर्षापासून विकास कामापासून वंचित असलेल्या समाजाला मोठ्या प्रमाणात निधी देऊन बोरगाव नगरीचा विकास साधण्याचे काम केले. येथील जनता नेहमी विकासाच्या पाठीमागेच असते, त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जोल्ले यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करणार असल्याचे प्रतिपादन सुनील पाटील नांगरे यांनी केले. यावेळी बोलताना विविध समाजातील भाजपा नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांनीही बोरगाव नगरीत झालेल्या विकास कामांचा आढावा घेत यापुढेही आमदार जोल्ले आणि भाजपच्या पाठीमागे ठामपणे उभे राहणार असल्याचे सांगितले. यावेळी सुनील पाटील, अभिषेक पाटील, दादासो भादुले, बाबासाहेब चौगुले, पिंटू बेवनकट्टी, जमील अत्तर, रमेश मालगावे, विद्याधर फिरगन्नावर, राजगोंडा पाटील, देव माळी, विष्णू तोडकर, शांतीनाथ पत्रावळे, रवी भोरे, किशोर भोरे, काकासाहेब वाघमोडे, नारायण आडेकर, राजू लटलटे, विश्वास वडर, संजय भोरे, संजय महाजन यांच्यासह अन्य उपस्थित होते. महानकार न्यूज साठी बोरगावहून तानाजी बिरनाळे सह शिवाजी भोरे. भाजपा कार्यकर्ते थिरगन्नावर साहेब उपस्थित आहेत, त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांना मी या ठिकाणी प्रश्न उपस्थित करतो की कालच बेडक्या येथे काँग्रेसच्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची या ठिकाणी भव्य दिव्य अशी मोठी सभा झाली. प्रचंड काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. या काँग्रेस कार्यकर्त्यांचा मताधिक्यामध्ये परिणाम होऊन या ठिकाणी ग्रामीण 13 भागातले जे मागच्या वेळेला जे भाजपचं लिडिंग होतं ते कमी होईल काय, असं आपल्याला काय वाटतंय काय, काय सांगाल त्याबद्दल आपण नेमकं? ಈ ಸಲ ಜಲ್ಲೆವೈ ನಿವಾಳಿತ್ತಾರಲ್ಲಿ, ಈ ಸಲ ಅವರು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅವರು ಯಾರೂ ಬರಲಿ, ಅದಲ್ಲ ರಾಜೀವ್ ಗಾಂಧಿ, ರಾವಜಿ ಗಾಂಧಿ, ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಭೀ ಬಂದ್ರ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಈ ನಮ್ಮ ವೈನ್ಯದ ಯಾರೂ ಸ್ವಲ್ಪ ಧ್ಯಾನ ಆಗಂಗಿಲ್ಲ. ಆ ಪ್ರಕಾರ ಈ ಜನತೆ ವೈನ್ಯದ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಲೀಡ್ ಐತಿ. ವೈನಿ 100% ನಮ್ಮ ಕಡೆ न्यूज नेटवर्क मध्ये या ठिकाणी बोरगावचे नगरसेवक पिंटू बेवनकट्टी उपस्थित आहेत, त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. जोल्ले वहिनीने आपल्या समाजासाठी 5 वर्षांमध्ये अशा भरीव कोणती निधी दिली, काय दिला असेल तर ते कोणता? नमस्कार, महान कार्याचं पहिला मी स्वागत करतो. आज वहिनींचा प्रचार आम्ही चालू केलो आहोत आणि आपल्या दलित समाजासाठी गेले मागं 10 वर्षापाठीमागं एक भवन मंजूर झालं होतं. त्या भवनला बांधण्यासाठी कमीत कमी 10 लाखाचं भवन होतं आणि 10 वर्षे बांधायला लागलं त्याला, आणि वहिनींनी 28 लाखाचं भवन मंजूर करून दिले, फक्त 2 वर्षामध्ये कम्प्लीट करून दिले त्यांनी. अशा पद्धतीने वेगवेगळ्या आपल्या दलित समाजावर फार मोठं त्यांचं योगदान आहे वहिनींचं. वेगवेगळ्या पद्धतीने गॅस वितरण असू दे किंवा गंगा कल्याण असू दे, जलकुंभ असू दे, वेगवेगळ्या गटारीचं काम असू दे, अशा पद्धतीने वहिनींनी मोठ्या उत्साहाने आपल्या दलित समाजावर लक्ष दिलेले आहेत त्यांनी, आणि त्यांच्या पाठीशी आम्ही सदाही त्यांच्या पाठीशी राहणार. नेटवर्कमध्ये मी पुन्हा एकदा आपलं या ठिकाणी स्वागत करतो. आजच्या या मुलाखतीमध्ये या ठिकाणी बोरगावचे जमील अख्तार साहेब, निप्पाणी मायनॉरिटीचे अध्यक्ष या ठिकाणी आमच्या या चर्चेमध्ये या ठिकाणी सामील झालेले आहेत. त्यांना प्रश्न विचारतो की जोल्ले वहिनींच्या माध्यमातून आपल्या अल्पसंख्याकांसाठी, आपल्या मुस्लिम समाजासाठी वहिनीने असा काय मोठा फंड दिला, काय दिला असेल तर तो कोणता? मुस्लिम समाजासाठी शादी मेलसाठी 28 लाखाचा निधी दिलेला आहे, आणि परत कार्यकर्त्याचं मुस्लिम 35,000 आणि 25,000 सबसिडी घातलेले आहेत. परत विधवा अपंगच्या इनाला घरं दिलेले आहेत, आणि गंगा कल्याणच्या स्कीममध्ये बी वर मुस्लिम लोकांना दिलेले आहेत. आत्तापर्यंत कुठलाही आमदार आमच्या मुस्लिम समाजाला दिला नाही, पण BJP मुस्लिम वोट पडत नाही हे चुकीचं हे आहे. निप्पाणी भागातनं 28 ते 23 हजार मुस्लिम वोट आहेत, 22 ते 23 हजार मुस्लिम वोट BJP होते. नमस्कार, आजच्या या महानकारीच्या मुलाखतीमध्ये या ठिकाणी बोरगावचे ज्येष्ठ भाजपा कार्यकर्ते फिरगन्नावर साहेब उपस्थित आहेत, त्यांचाही स्वागत करतो आणि त्यांना प्रश्न विचारतो की कालच बेडक्या येथे काँग्रेसचे मुख्यमंत्री या ठिकाणी सिद्धरामय्या यांची भव्य मोठी सभा झाली, काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते सभेला उपस्थित होते. या कार्यकर्त्यांचा
मतामध्ये परिवर्तन होऊन मागच्या वेळेला ज्या वेळेला या 13 भागातनं भाजपाला जे लिडिंग मिळालं होतं ते कमी होईल काय, त्याबद्दल आपण नेमकं काय सांगाल? इले नम समीपदली बेडक्याला ग्रामदाग सिद्धरामय्य मुख्यमंत्री नमर बंदिर आ प्रकार कांग्रेस प्रचार मातर कांग्रेस वतियां ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಬಂದು ನಿತ್ರವಿ ನಮ್ಮ ವೈನಿಗಳು ಏನೂ ನಮ್ಗೆ ಇದಾಗಂಗಿಲ್ಲ, ವೈನಿಗಳು 100% ನಮ್ಗೆ ಬರೋರು 100% ಬರೋರು. अच्छा मुलाखतीमध्ये या ठिकाणी रमेश पाटील साहेब हे देखील उपस्थित आहेत, त्यांना प्रश्न विचारतो की ज्वल्ले वाहिनीने 5 वर्षाच्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी अशा भरीव कोणत्या योजना राबवल्यात काय, आणि त्या असतील तर त्या कोणत्या? ज्वल्ले वाहिनीने शेतकऱ्यासाठी पानंद रस्ता बोर एक एक शेतकऱ्याला 2-2, 3-3 लाखाचं बोर मारून दिलं, गंगा कल्याण स्कीम केलं आणि पानंद रस्ता कुठं जायला रस्ता नाही तिथं सगळं व्यवस्थित रस्ता करून दिलेला आहे. जानकारी न्यूजमध्ये पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करतो. या ठिकाणी विष्णू तोडकर साहेब भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित आहेत, त्यांना प्रश्न विचारतो की निपाणी विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी बहुत करून जातीचं राजकारण होईल अशी चर्चा सुरू आहे, याबद्दल आपण नेमकं काय सांगाल? मला महान काळ चॅनलला आपला नमस्कार. कारण की आजपर्यंत जे राजकारण झालेलं आहे हे जातीवर झालेलं आहे. ज्यावेळेस ज्वल्ले वाहिनीने या निपाणी मतदारसंघात उतरले त्यांनी जात पात धर्म वेशभाषा कुठलेही बघितलेले नाहीत, आणि त्यांनी आजपर्यंत असं ते कुठला कास्ट आहे बारका आहे काय मोठा आहे ते आजपर्यंत त्यांनी कधीच बघितलं नाही. त्यामुळं जे लोकांचे समजूत आहे हे जातीयवाद विलक्षण होणार आहे हे सगळं खोटं आणि होणार पण नाही. आम्ही पण एक साधं कार्यकर्ते आहे, खरं ज्या निप्पाणी मगामध्ये वहिनींच्या सहवासमध्ये फिरलो त्यावेळेला असं कळून आलं की जे मोठमोठे लीडर आहेत त्यांच्यासाठीच हे काँग्रेसवाले त्यांचेच पक्ष लीडर आहेत. आमच्यासारखे जे आज मध्यमवर्गीय लीडर आहेत ह्यांनी आज प्रत्येक ठिकाणी प्रचार करून बघितले आहे. त्यावेळेला प्रत्येक घरोघरी गेल्यानंतर हे जातीवादाचं राजकारण आम्ही याचं आमच्या लक्षात आलं. आम्ही लोकांना परिचयामध्ये घेतल्यानंतर त्यांचा असा विश्वास आहे की जे आजपर्यंत राजकारण झालं हे मोठमोठ्या गावातल्या 4 माणसाच्यावर राजकारण झालेलं आहे. त्यांनी आजपर्यंत घरगरीबांना कुठलेच काही निधी किंवा निधी म्हणा कुठलंच काम त्यांनी आज केलेलं नाही. त्यामुळे आज त्या मोठ्या 4 लीडरांचं आज आम जनता ऐकत नाही हे जनतेच्या संपर्कातून ऐकायला आलं आहे. आणि जे आपण जो समाजवादी जो आपण हे काढलं ना ह्या जनतेसाठी कळकळीची विनंती आहे. आजपर्यंत ज्वल्ले वाहिनीने जे काम केलेलं आहे कधी जातीयवादावर केलं नाहीत, कधी कुठल्या लीडरचं ऐकून केलं नाहीत, फक्त तुमच्या आणि आमच्या गरीब लोकांच्या जनतेसाठी आज वहिनीने राजकारणात उतरलेलं आहे. आणि ही आपली जनता ज्वल्ले वाहिनीला भरघोस मतं निवडून देणार हे एवढं मी सांगून. अच्छा या महान कार्याच्या त्या ठिकाणी नारायण आडेकर साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत करतो. आणि आपल्या अलिमार समाजासाठी ज्वल्ले वाहिनीने 5 वर्षाच्या काळामध्ये असं भरीव काय निधी दिली काय, दिला असेल तर ते कोणते? आता बदर हे समाज बनती सुद्धा ह्या समाजाला कोणी बघितलेलं नाही आहे. आणि आता बदर आम्हाला आमचे आजार ह्या ठिकाणी 70-80 वर्षाचे आहेत, अजून पदर त्यांना काही सुचकणे ह्या गावामध्ये मिळालेलं नाही आहे. आता पहिल्यांदा जर मिळालं असतील तर ते आमच्या ज्वल्ले वाहिनीने आम्हाला 2 एकर जागा दिलं असतील आणि सबसिडी गॅस ह्या पद्धतीनं जर दिलं असतील तर ते आमच्या भागाचे आमचे आमदार ज्वल्ले वाहिनी दिले असतील. आणि ह्या प्रकारनं आम्ही आत्ता सगळ्यांनी आमच्या समाजाचे सगळे आम्ही इथं राबवलेलो आहे आणि आम्ही हे इलेक्शन होत पत्र सगळ्यांनी त्यांच्या पाठीशी राहून आम्ही त्यांना भरपूर मतानं विजय करून द्यावं असं आमची इच्छा आहे. आणि नंबर विनंती करतो आहे सगळ्यांनी ह्या प्रकारनं करून वहिनींना एक चांगला लाभ द्यावं आणि गरिबाचा काम विकास करून घ्यावं असं मी सगळ्यांचा नंबर विनंती करतो आहे. कार्याच्या मुलाखतीमध्ये पाटील साहेब मी आपल्याला या ठिकाणी स्वागत करतो. आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी आपल्याला पहिला प्रश्न विचारतो की निपाणी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोरगाव हे निपाणी विधानसभा मतक्षेत्रातलं 2 नंबरचं मोठं गाव आहे, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये बोरगावमधून आपण भाजपाला विक्रमी मताधिक मिळवून देण्यासाठी आपली नेमकी योजना काय आहे, प्रचाराची यंत्रणा नेमकी कशा पद्धतीनं आहे? आजपर्यंत ज्यावेळी वहिनी निवडून आले आम्ही गावात सगळी मध्यमवर्गीय लोक मिळून आम्ही वहिनीला त्यावेळी निवडून आलो होतो. त्यावेळीसुद्धा आम्ही 2400 मतांना लीड बोरगावमध्ये दिलं होतं. त्यानंतर गावात जे सुधारणा करायला पाहिजे होती जे विकास करायला पाहिजे होती ते गावाला आम्ही दाखवून दिलं. सगळी मध्यमवर्गीय मिळून आपण सगळे एकत्र होऊन काय करायला लागतं आहे ते बघून वहिनीकडं जाऊन गावाचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही चालू केली. त्यामुळं आमची कामं बघून बाकीची चालू गेली. त्यामुळं प्रत्येक घरात गावात मला वाटते 70-80% घरात आमची सगळं विकास काम पोहोचलेलं आहे. एक गंगा कल्याण आहे नाहीतर घरं आहे नाहीतर कुठलं तर सबसिडी आहे गॅस आहे काय तर
एक गव्हर्नमेंटची स्कीम आम्ही प्रत्येक घरापर्यंत पोहोच केलेलं आहे. पण अण्णा, आज निप्पाणी मतदारसंघातलं बोरगाव हे 2 नंबरचं गाव मोठं आहे, पण या गावाला जितका निधी द्यायला पाहिजे होता तितका निधी दिला नाही असं विरोधकांच्याकडनं आरोप केला जात आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? का दिलं नाही कोण सांगतो? आज विरोधकांच्याकडनं आरोप होत आहे आज की बोरगाव एवढ्या मोठं गाव असून त्याला निधी मिळालेला नाही. एक दोन गोष्टी सांगतो. आता आपले पट्टण पंचायती झालं आहे, पट्टण पंचायतीला थोडी गव्हर्नमेंटची डायरेक्ट फंड देत आहे, त्यामुळं अगोदर जी पंचायती होती त्यावेळी आम्ही किती करायला पाहिजे. आता आता जे पेट लाईन आहे, पेविंग ब्लॉक आम्ही चालू केले, गावात समुदाय भवन सगळे आम्ही चालू केले. आता कमीत कमी 20 वर्ष झाले मुस्लिम समाजला त्यांना समुदाय भवन नव्हता, पहिला चालू केलं आम्ही ते. मग सगळे जैन समाजाला झाले, प्रत्येक मंदिरला कामं झाल्यात. आणि विकास म्हणजे आता गावातली गटरं बिटरं जे आहे का नाही ते पट्टण पंचायती झाल्यावर त्यांनी करायचं असतं. गाव जे आता आजपर्यंत गावची पाचही बाजूनी जे महाराष्ट्रामध्ये आपली हे जाते रोड, आजपर्यंत कधी झालं नव्हतं. आता ह्यावेळी सगळीच रोड झाल्यात, थोडी राहिले ते बी काम चालू केलेत. आता त्यामुळं विकास द्या फंड द्यायला हे म्हणणं चुकीचं आहे. आणि विरोधक आहे त्यांनी बोलायला त्यांना काही मुद्दा नाही, त्यामुळं बोलते. जर फंड दिले नसते तर एवढं विकास आलं कुठं पैसे? चौगले साहेब, या ठिकाणी आपलं स्वागत करतो. साधारणतः वहिनीने 5 वर्षाच्या काळामध्ये बोरगावला किती कोटीचा फंड दिला? तरी आमच्या निप्पाणी भागाला वहिनी जे निवडून आले तिथून 1 वर्षभर आमचं कामाचं काय हे झालं नाही. 4 वर्षामध्ये नाही म्हटलं तर आमच्या इथं 20 ते 22 कोटीचं काम दिले. कुठल्याही समाजाला जात भेद न करता प्रत्येक समाजाला समुदाय भवन दिलेत. त्याशिवाय आपल्या शिद्राय देवळाला 10 लाख रुपये दिलेत. आपला ग्रामदैवत बावडंगवाली ह्याला सुद्धा आम्ही पेवर ब्लॉक बसवून दिले. आमच्या पेट लाईनला पेवर ब्लॉक बसवलं आहे. गावामध्ये आमच्या जे फिरगान गल्ली आहे, माळी गल्ली आहे, ह्या वॉर्डमध्ये सुद्धा आम्ही इलेक्शनच्या आमच्या नगर परिषदेच्या इलेक्शनच्या अगोदर सगळीकडे आम्ही पेवर ब्लॉक बसवलं आहे. त्याशिवाय OBC म्हणजे जैन असू दे, मुस्लिम असू दे, SC कास्ट असू दे, धनगर असू देत, ह्यांच्यासाठी आम्ही 64 गंगा कल्याण बोर मारले. कुठं आजपर्यंत जे मागील जे होऊन गेले आमदार त्यांनी कधीही केलं नव्हतं. वर्षातून 1 किंवा 2 बोर येत होतं, तर आम्ही 4 वर्षामध्ये 64 गंगा कल्याण बोर 2 लाख रुपये फ्री ह्याप्रमाणे दिले. त्याशिवाय SC कॉलनीमध्ये एक मोठा असा एक समुदाय भवन बांधला आहे 28 लाखाचा. त्याशिवाय चर्मकार समाजमध्ये एक आम्ही 12 लाखाचं बाबू जगजेंडावचं समुदाय भवन बांधलं आहे. त्याशिवाय आमच्या गावाचं नाक असणारे सर्कलमध्ये आम्ही शादी महाल 28 लाख प्लस आम्ही ज्योती आमच्या अण्णांच्याकडून 5 लाख रुपये जल्लो उद्योग समूहाकडून दिले. त्याशिवाय आमची जैन वस्ती फिरगानमाळ्यामध्ये 42 लाख रुपयाचं समुदाय भवन जैन, तसंच आर्यन सिद्धेश्वरचं समुदाय भवन त्याच जागेला 42 लाख रुपयाचं, शांतीनगरमध्ये 42 लाख रुपयाचं समुदाय भवन. त्याशिवाय आमचं जलधारा हनुमान मंदिर 5 लाख रुपये, त्याशिवाय कनकदास भवन 15 लाख रुपये प्लस आमच्या जल्लो उद्योग कटाने आम्ही 5 लाख रुपये दिले. तरी गावामध्ये सध्या पट्टण पंचायत आमची असेल तर वहिनींनी पाईपलाईन केले, त्याशिवाय जलकुंभ बसवलंय. मी एक नगरसेवक असतानासुद्धा आमचं KRCT आणि 14 फायनान्समध्ये आमचं जे पट्टण पंचायतीला फंड येतोय ते आम्ही त्या माध्यमातून वहिनीकडं काम केलंय. जर विरोधकांना ते काम दिसत नसेल तर आमच्या बोरगावच्या सर्व नागरिकांना त्या कामाचा फायदा झालेला आहे. आम्ही कुठला सोसाय संघ सोडलेला नाही आहे, सोसाय संघांना सुद्धा फायदा दिलेला आहे. त्याशिवाय आमचं मागासवर्गीयमध्ये आंबेडकर निगममधून जे काही येणारे 116 घरं अगोदर होतं आम्हाला ग्रामपंचायतीला 160 परत आम्ही 33 घरं मंजूर 116 घरं मंजूर झालेत SC साठी. परत महिलांसाठी, विधवा महिलांसाठी 214 अर्ज गेले होते, काही कारणानं थोडं दिवस थांबलं, परवा आलेत 118 घरं मंजूर झालेत. अपंग लोकांना 42 घरं मंजूर झालेत. जे आता जनरल आलेत 29 घराची यादी गेलेले आहे, इलेक्शनमुळे थांबलेलं आहे. कुठला गावात विकास झाला आहे तो ह्या भागाच्या आमदारांनीच केला आहे. आणि असं मी ठामपणे सांगतो की विरोधकांना ह्यात सांगायला कुठलाही प्रयोग नसेल, त्यामुळं त्यांनी काहीतर त्याचा आपोआप पसरवत आहेत. नमस्कार भादोले साहेबांना मी प्रश्न विचारतो की निप्पाणी विधानसभा मतदारसंघामध्ये एका बाजूला काँग्रेसकडे अनेक मोठे दिग्गज अशा नेतेमंडळांची बाजू आहे, तर दुसऱ्या बाजूला भाजपच्या दृष्टिकोनातून असे कोणते नेतेमंडळांचा तुम्हाला या मतदारसंघात पाठिंबा दिसत नाही, त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत आपण नेमकं कसं सामोरे जाणार निवडणुकीला? वहिनींच्या कामासाठी नेतेमंडळींची काही गरज नाही. आम्ही सर्वसाधारण कार्यकर्ते वहिनींच्या सोबत आहेत आणि त्यांचं कार्यक्षेत्र एवढं चांगलं आहे की त्याची काय गरज लागत नाही.
म्हणजे नेते मंडळींची काही गरज लागणार नाही. आता आम्ही सकाळी गेलो प्रचारला सर्वात, आज प्रचारला सुरुवात केली. ज्या घरात जाईल आम्हाला साखर पाणी देऊन आम्ही सांगायच्या अगोदर ते म्हणजे त्या घरातले लोक सांगाले की आम्ही वहिनीसोबत आहे. आज महिलांचा एवढा इथं म्हणजे सुधारणा झाल्या महिलांच्यामध्ये, त्यांनी व्यवहारात आल्या, त्यांना प्रचंड प्रमाणानं असं मदत मिळाली, आर्थिक मदत त्यांना वहिनींच्याकडून मिळाल्या. त्यामुळं वहिनींची काय गरज नाही, असं मोठ्या नेते मंडळींची काय गरज नाही. सर्वसाधारण कार्यकर्ता वहिनींच्या पाठीशी आहे आणि गेल्यापेक्षा यापट लिप्पाणी मतदारसंघ भरपूर लीड देऊन त्याचं म्हणजे चांगलं कार्यकर्ते जे वहिनींचं कामातनं जे कार्यकर्ते तयार झाले तर आम्ही सर्वसाधारण कार्यकर्ते हे आम्ही थांबव वहिनींच्या मागे आहे.